काय झालं? हे काय सगळं? म्हणजे हे सगळं हा बदल कशासाठी? का तुम्हाला नाही आवडलंय सगळं? मला आवडलं नसतं तर बाहेर आता कौतुक केलं असतं का? मग असं का म्हणताय? मी प्रयत्न करते ना सगळ्यांसारखं व्हायचा. दोन वेळा हे सगळे बदल हे तुला वाटले असते ना, तुला आतून जर हे वाटलं असतं ना की कपडे बदलावेत, आपली भाषा बदलावी, तर माझं काही म्हणणं नव्हतं. पण हे तू मनापासून करत नाही असं तुला कोणीतरी सांगितलंय. कोणी सांगितलंय तुला? हा कोणासाठी चाललंय हे सगळं? कोणाला दाखवायचंय? कोणाला दाखवण्यासाठी नाही, मला तुमच्यासाठी करायचंय हे सगळं. माझ्यासाठी? पण मी तुला कधी सांगितलं का की तू बदल? तुम्ही नाही सांगितलं कधी. पण मी असा विचार केला की माझं शिक्षण, माझं साधं गरीब घर मी नाही बदलू शकत, पण अशा छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टी बदलून मी इतरांसारखं व्हायचा प्रयत्न तरी करू शकते ना. पण हेच इतरांसारखं असं कॉमन होऊन जगणं मला नाही आवडणार. माहिती मला, तुम्हाला माझी कुठलीच गोष्ट नाही आवडत. मीच मूर्ख आहे जे की प्रयत्न करते तुमच्यातली एक होण्याचा. पण मी तुला सांगितलंय का असं? स्वतःतला वेगळेपणा बाजूला ठेवून तुला का गर्दीतली एक व्हायचं? माझं असं म्हणणं नाही की तू आत्ता वाईट दिसतेस, यातही छानच दिसतेस. पण तुझ्यातला जो साधेपणा आहे ना, तो साधेपणा या सगळ्यापेक्षा खूप जास्त सुंदर आहे. असं असतं तुमचं? तुम्ही काहीतरी खुसपट करता आणि माझ्या बरोबर भांडत बसता. आता तुम्हीच मला विचारलं ना बाथरूम मध्ये साडी का नेसून येतेस म्हणून. आता माझ्या बाथरूम मध्ये साडी नेसण्यावरून सुद्धा तुम्हाला अडचण आहे. देवा, अगं कसं समजावं ग मी तुला? आता तुझा भोपळा खरंच चालत नाही. सकाळी तूच मला म्हणालीस की आपल्याकडे घरं खरंच खूप छोटी असतात. घरच इतकी लहान आहेत तर मग बाथरूम्स किती लहान असणार? बरं त्या बाथरूम मध्ये धड उभं राहायला जागा नसते, असा हात वर करून पाणी टाकायला सुद्धा जागा नसते. सतत हात इकडे तिकडे आपटत असतो, सगळीकडे आजूबाजूला पाणी असतं. तरी सुद्धा त्या घरांमध्ये हीच अपेक्षा असते की घरातली बाई एकदम टापटीप असली पाहिजे, टिकली पाहिजे, घरात मंगळसूत्र हवं, साडी नेसलेली पाहिजे, एकही अवयव दिसता कामा नाही. पण त्याच घरातले बापे बाहेर उघड बंब पडलेले असतात, हे तूच म्हणालीस ना. आणि मला समजून नाही रिअलाइज झालं की तू बाथरूम मध्येच साडी चेंज कर. वी आर प्रिव्हिलेज की आपल्याला खूप छान मोठं घर मिळालंय, पण तरी पण आत का चेंज करतेस तू? म्हणूनच मी तुझ्यासाठी गंमत आणली.